स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या 11 गोष्टी कधीच विसरू नका. लोक तुम्हाला किंमत देत नाहीत का? तुम्हाला जर स्वतःची किंमत वाढवायची असेल, लोकांनी तुम्हाला मान द्यावा असं वाटत असेल, तर हे 7 नियम ऐका आणि कायम लक्षात सुद्धा ठेवा. तर मंडळी, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता आपल्या चॅनलवर सुपर थँक्स हा ऑप्शन अवेलेबल आहे. तुम्हाला हा ऑप्शन कमेंटमध्ये इकडे किंवा व्हिडिओच्या खाली शेअर बटनच्या बाजूला सुपर्स या नावाने मिळेल. तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक करून जर तुम्हाला व्हिडिओ किंवा आपलं चॅनल आवडत असेल तर तुमच्या परीने तुम्ही चॅनलला त्या बटनवरून सपोर्ट करू शकता. आता आपण व्हिडिओमध्ये पुढे वळूया. 1. तुम्ही काय करत आहात किंवा काय करणार आहात हे नेहमी लोकांपासून लपवून ठेवा, कारण तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाहीत तर लोक तुम्हाला हसतील आणि हा फक्त बोलका पोपट आहे असे तुम्हाला म्हणू लागतील. 2. लोकांना तुम्ही काय करणार आहात हे सांगण्याची बिलकुल गरज नाही, त्यांना त्यांच्या गैरसमजामध्ये राहू द्या. 3. लोकांशी बोलताना मोजून मापून बोला. बुद्धिमान लोक हे कधीच कामापेक्षा जास्त बोलत नाहीत, वायफळ बडबड करत नाहीत, व्यर्थ बोलण्यामध्ये वेळ वाया घालवत नाहीत. म्हणून नेहमी बोलताना संयम ठेवा. गरजेपेक्षा कमी बोला. गरजेपेक्षा जास्त केलेली बडबड सर ते शेवटी आपल्याला मूर्ख ठरवते, कारण अति बोलण्याच्या उगामध्ये आपण एखाद्या कोहीना हास्यास्पद विधान हे करतोच. 4. याउलट जर तुम्ही शांतपणे विचार करून कमीत कमी शब्दांमध्ये बोललात तर लोकांवर एक वेगळी छाप पडते. तुमच्या कमी बोलण्याने समोरचा हा गोंधळून जातो आणि काही ना काही बोलून जातो. त्याची कमजोर बाजू ही आपल्या लक्षात येते. 5. स्वतःची इमेज म्हणजे प्रतिष्ठा जपा. या इमेजवरच अनेक गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अवलंबून असतात. लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी जी ऊर्जा जरूरी असते ती या प्रतिष्ठेतूनच येत असते. 6. स्वतःची इमेज अशी बनवा की तुमची चेष्टा मस्करी करताना एखाद्याला 100 वेळा विचार करावा लागेल. इमेज कशी तयार होते तर तुमचे राहणीमान, तुमची श्रीमंती, तुमचे बोलणे आणि तुमचे काम या 4 गोष्टीच तुमची इमेज तयार करतात. म्हणूनच राहणीमान सुधारा, मेहनत करून पैसे कमवा, बोलताना शब्द मोजकेच वापरा मात्र प्रभावी वापरा आणि काम हे प्रामाणिकपणे करा. 7. आयुष्यभर कमावलेली प्रतिष्ठा एका चुकीच्या कामामुळे धुळीला मिळते. म्हणूनच कोणतेही असे काम कधीच करू नका ज्याने तुमची इमेज ही खराब होऊ शकते. 8. लोक तुम्हाला जसे पाहतात तसेच तुमची प्रतिमा ही बनत जाते. यासाठी राजासारखे जगा, राजासारखे काम करा आणि लोकांसमोर स्वतःला राजासारखेच दाखवा. 9. स्वतःला कधीही कमी समजू नका. इतरांसमोर स्वतःमधील दोष प्रकट करू नका. संधी मिळेल तेव्हा लोकांना तुमच्यातील प्रतिभा आणि गुण हे दाखवून द्या. 10. स्वतःवर अगाध विश्वास ठेवा. स्वतःला कमी लेखू नका आणि जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यावर सगळी दुनिया ही विश्वास ठेवत असते. 11. जर तुम्हाला लोकांकडून मान हवा असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका, अंतर ठेवून वागायला शिका. तुम्ही जितके सहज लोकांसाठी उपलब्ध असाल तितकेच लोक तुम्हाला कमी किंमत देतील. तर मित्रमैत्रिणींनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून कळवा. कमेंट करताना तुम्हाला बाजूला सुपर थँक्सचे बटन दिसेल, तिथे जाऊन तुम्ही आपल्या चॅनलला आणखी सपोर्ट करू शकता. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या क्रांती मराठी या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुम्ही चॅनलला आणि आम्हाला खूप सपोर्ट केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.